कार स्मार्ट सोल्यूशनमध्ये मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण इयत्ता 8वीचं सामान्य विज्ञान हा विषय शिकणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण यामध्ये आपल्याला एकूण किती धडे अभ्यासायचे आहेत आणि कोणकोणत्या धड्यांमध्ये काय काय आहे हे आपण थोडक्यात पाहणार आहे, जेणेकरून आपल्याला आयडिया येईल की आपल्याला कोणकोणते पॉईंट कोणकोणत्या धड्यांमध्ये काय काय पॉईंट कव्हर करायचे आहेत. सामान्य विज्ञान इयत्ता 8वी, तर यामध्ये आपल्याला एकूण 19 धडे आहेत. तर त्यातला पहिला जो धडा आहे त्याचं नाव आहे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. तर यामध्ये आपल्याला शिकायचा जो आहे तो सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे तो आहे जैवविविधता म्हणजे काय. त्यानंतर जैव म्हणजे सजीव असणार आहेत, बरोबर. तर यामध्ये जे काही सजीव आहेत त्यांचे कोणकोणत्या गटांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे ते यामध्ये आपल्याला मेन शिकायचं आहे. तर सजीव आणि त्यानुसार त्यांनी यामध्ये त्याचं 2 गटांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. तर जो पहिला गट आहे तो आहे आदिकेंद्रिकी आणि जो दुसरा गट आहे तो आहे दृश्यकेंद्रिकी. आदिकेंद्रिकी आणि दृश्यकेंद्रिकी, त्यामध्ये आदिकेंद्रकीमध्ये पुन्हा एक गट आहे तो आहे एकपेशीय आणि दृश्यकेंद्रकीमध्ये पुन्हा 2 गटांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. पहिला आहे एकपेशीय आणि दुसरा आहे बहुपेशीय. एकपेशीय आणि बहुपेशीय म्हणजे पहिल्या धड्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे ते आहे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण हा आपला पहिला धडा आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो आहे जैवविविधता. मग जैव म्हणजे काय असणार आहे तर सजीव. मग या सजीवांचं त्यांनी 2 गटांमध्ये वर्गीकरण केलं आहे. पहिलं आहे आदिकेंद्रकी आणि दुसरं आहे दृश्यकेंद्रकी. मग आदिकेंद्रकीमध्ये पुन्हा एक गट आहे जो आहे एकपेशीय आणि दृश्यकेंद्रकी हा पुन्हा 2 गटांमध्ये विभाजला आहे. त्या आहे एकपेशीय आणि दुसरा आहे बहुपेशीय. त्यानंतरचा आपला पुढचा जो दुसरा धडा आहे तो आहे आरोग्य व रोग. आता यामध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे की आरोग्य म्हणजे काय, रोग म्हणजे काय, ह्याच्या पहिल्यांदा आपण व्याख्या पाहणार आहोत, ते नीट समजून घेणार आहोत. त्यानंतर मग त्याची कारणं असतील की रोग का होतात, आपण आपलं आरोग्य कसं नीट ठेवलं पाहिजे, हे सगळं तर पाहणारच आहे. पण यामध्ये जे महत्त्वाचं आहे ते आहे यांनी रोगांचे प्रकार असं रोगांचं 2 गटांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. पहिला जो आहे तो आहे कालावधीनुसार होणारे रोग आणि दुसरं जे आहे ते आहे कारणांनुसार होणारे रोग. मी शॉर्टमध्ये लिहिते आता. पहिलं आहे कालावधीनुसार आणि दुसरं आहे कारणांनुसार. मग
कालावधीनुसार मध्ये पुन्हा दोन गट आहे, एक आहे दीर्घकालीन रोग आणि दुसरा आहे तीव्र रोग। त्यानंतर कारणांनुसार होणारे रोग, कारणांनुसार होणारे रोगांचं पुन्हा दोन गटांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे। पहिला जो आहे तो आहे अनुवंशिक आणि दुसरा आहे उपार्जित। तर या उपार्जितचं पुन्हा दोन गटांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे। तर पहिला आहे संसर्गजन्य रोग आणि दुसरं जे आहे ते आहे असंसर्गजन्य रोग। ठीक आहे, म्हणजे यामध्ये महत्त्वाचं काय आहे, रोगांचे प्रकार दोन गटांमध्ये विभागले आहेत। पहिला आहे कालावधीनुसार होणारे रोग आणि दुसरा आहे कारणांनुसार होणारे रोग। मग कालावधीनुसारचं पुन्हा दोन गटांमध्ये वर्गीकरण केलं आहे, पहिला आहे दीर्घकालीन रोग आणि दुसरा आहे तीव्र रोग। आणि कारणांनुसारचं पुन्हा दोन गटांमध्ये वर्गीकरण आहे, पहिला आहे अनुवंशिक, दुसरा आहे उपार्जित। आणि उपार्जितचं पुन्हा दोन गटांमध्ये वर्गीकरण, एक आहे संसर्गजन्य रोग आणि दुसरा आहे असंसर्गजन्य रोग। मग हे संसर्गजन्य रोग म्हणजे काय असतं, त्यांची उदाहरणं, असंसर्गजन्य रोग म्हणजे काय, त्यांची उदाहरणं, हे सगळं आपण यामध्ये पाहणार आहोत। त्यानंतर आपला पुढचा म्हणजेच आपला तिसरा धडा आहे बल व दाब। आता त्यामध्ये आपण काय पाहणार आहे की बल म्हणजे काय, दाब म्हणजे काय, मग बलांचे कोणते प्रकार आहेत, दाबाचे कोणते प्रकार आहेत। तर यामध्ये आपल्याला बलामध्ये एकूण तीन प्रकार बलांचे आपल्याला शिकायचे आहेत। पहिला आहे संपर्क व असंपर्क बल, ठीक आहे। दुसरा जो प्रकार आहे तो आहे संतुलित व असंतुलित बल। आणि जो तिसरा प्रकार आहे शेवटचा तो आहे प्लावक बल। हे एकूण आपल्याला तीन बलांचे प्रकार शिकायचे आहेत। आणि आता दाब म्हणजे काय ते तर आपण पाहणारच आहे। आता मी इथे सांगते की दाबांचे कोणकोणते प्रकार शिकायचे ते पण आपण पाहणार आहोत। दाब त्यामध्ये पाहणार आहोत आपण स्थायूवरील दाब, पहिला जो आहे तो आहे स्थायूवरील दाब। दुसरा जो आहे हा झाला पहिला, दुसरा आहे वायूचा दाब, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो गॅस प्रेशर। त्यानंतर तिसरा जो आहे तो आहे तिसरा आणि शेवटचा जो आहे तो आहे वातावरणीय दाब, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ॲटमॉस्फेअरिक प्रेशर। मी इथं शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिते ॲटमॉस्फेअरिक प्रेशर। असे एकूण आपल्याला बलाचे तीन प्रकार आणि दाबाचे तीन प्रकार यामध्ये शिकायचं आहे। त्यानंतरचा आपला पुढचा म्हणजे चौथा जो धडा आहे तो आहे धारा विद्युत आणि चुंबकत्व, धारा विद्युत आणि चुंबकत्व। तर यामध्ये पहिल्यांदा आपल्याला धारा विद्युत म्हणजे काय असतं ते पाहणार आहोत। मग त्यानंतर जो दुसरा पुढचा घटक आहे तो आहे विभव
विभव म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये असं म्हणतो पोटेन्शियल. विभव म्हणजेच पोटेन्शियल. त्यानंतर विभवांतर, विभवांतर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. पुढचं जो त्याच्यामधला हे आहे विभवांतर, ज्यालाच आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये पोटेन्शियल, पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स. त्यानंतर आपल्याला यामध्ये आणखीन पाहिजे ते म्हणजे विद्युत घट. त्यानंतर आपल्याला काय पाहिजे तर विद्युत घट, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो तर इलेक्ट्रिकल सेल. मग त्या सेल कोणकोणत्या असतात किंवा कोणकोणते प्रकार आहेत ते. आणि जो पुढचा आहे तो आहे धारा विद्युतचे चुंबकीय परिणाम. एक, दोन, तीन. आणि पुढचं जे चौथं आहे ते आहे धारा विद्युतचे, धारा विद्युतचे, धारा विद्युतचे चुंबकीय, धारा विद्युतचे चुंबकीय परिणाम. धारा विद्युतचे चुंबकीय परिणाम, ज्यालाच आपण इंग्लिश मध्ये म्हणतो मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्यानंतरचा आपला पुढचा म्हणजेच कितवा पाचवा, बरोबर, पाचवा आपला धडा आहे अणूचे, अणूचे अंतरंग, अणूचे अंतरंग. आता यामध्ये आपल्याला काय काय पाहिजे तर पहिल्यांदा अणू म्हणजे काय असणार आहे, त्यानंतर आपल्याला यामध्ये काही सिद्धांत सांगितलेले आहेत. तर आपले एकूण तीन सायंटिस्टचे आपल्याला यामध्ये म्हणजे तीन वैज्ञानिकांनी मांडलेले सिद्धांत बघायचे आहेत. पहिला जो आहे त्या आहे डाल्टन, दुसरा आहे थॉम्सन आणि तिसरा आहे रदरफोर्ड. यांनी काय काय सिद्धांत मांडलेले आहेत ते पाहिजे. त्यानंतर रसायनशास्त्रामध्ये किंवा आपण जे महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचे जे तीन घटक असतात तर त्यामध्ये असतो पहिल्यांदा प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि तिसरा सगळ्यात शेवटचा असतो इलेक्ट्रॉन, बरोबर. तर हे तीन जे मेन आहेत प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन, तर हे म्हणजे काय असतं, मग ह्यांवर कोणते चार्जेस असतात का किंवा चार्ज नसतात, मग धन चार्ज असतो की ऋण चार्ज असतो, असं सगळं आपण प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉनबद्दल पाहणार आहोत. मग ते कसे फिरतात, कोणाभोवती फिरतात, कोण कोणाभोवती फिरतं, हे सगळं आपण यामध्ये पाहणार आहोत. तसंच त्यामध्ये आणखीन आपण पाहणार आहोत ते आहे संयुजा. संयुजालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो व्हॅलेन्सी, व्हॅलेन्सी. मग ही व्हॅलेन्सी म्हणजे किंवा संयुज म्हणजे काय असतं, मग ही व्हॅलेन्सी आपण कशी काढतो, कशी बॅलन्स केलं जातं किंवा आणखीन काय असतं का त्यामध्ये, तर हे सगळं आपण यामध्ये पाहणार आहोत. आणि आणखीन एक गोष्ट जी पाहणार आहोत ती आहे संरूपण. संरूपण, संरूपण म्हणजेच आपण ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, बरोबर. तर हे आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपला पुढचा म्हणजेच जो सहावा धडा आहे तो आहे द्रव्याचे, द्रव्याचे संघटन, द्रव्याचे संघटन. तर यामध्ये आपल्याला काय पाहिजे तर मूलद्रव्य, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इलिमेंट्स असं म्हणतो. इलिमेंट्स, मग ही इलिमेंट्स कशाचे बनतात, काय काय असतं, मग ह्या मूलद्रव्यांचे किती प्रकार आहेत, मग ते प्रकार कोणते आहेत. त्यानंतर पुढं जे आहे ते आहे संयुग, संयुग ज्याला आपण इंग्लिशमध्ये कंपाऊंड असं म्हणतो, कंपाऊंड्स, ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो यामध्ये पॉइंट आहे तो आहे मिश्रण, मिश्रण ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो मिक्सचर. मग या मिश्रणामध्ये काय काय असतं, काय टाकल्यानंतर किंवा काय असलं म्हणजे त्याला आपण मिश्रण म्हणतो, ते आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर रेणूसूत्र,
कसं बनवलं जातं रेणूसूत्र, किंवा कसं बॅलन्स केलं जातं, काय त्याच्यामध्ये नियम असतात का, हे सगळं आपण यामध्ये पाहणार आहोत. आणि शेवटचा जो यामध्ये मुद्दा आहे तो आहे रासायनिक संघटने, रासायनिक संघटने. ठीक आहे, त्यानंतर आपला पुढचा म्हणजे सातवा जो धडा आहे तो आहे धातू अधातू, धातू अधातू. ठीक आहे, यामध्ये आपण धातू म्हणजे काय, अधातू म्हणजे काय, मग धातूंचे कोणते गुणधर्म असतात, अधातूंचे कोणते असतात, म्हणजे आपण काय पाहणार आहोत त्यांचे गुणधर्म, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, प्रॉपर्टीज. ठीक आहे, मग आता हे गुणधर्म पण आपण कसले पाहणार आहोत, भौतिक, भौतिक आणि रासायनिक, भौतिक आणि रासायनिक गुणधर्म. भौतिक म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये फिजिकल प्रॉपर्टीज असं म्हणतो, आणि रासायनिक म्हणजेच केमिकल प्रॉपर्टीज असं म्हणतो. असे एकूण त्याचे आपण गुणधर्म पाहणार आहोत, तसेच त्याचे उपयोग, धातू कुठे वापरल्या जातात, अधातू कुठे वापरल्या जातात, काय उपयोग आहेत त्यांचे, ते आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आपला पुढचा म्हणजेच आठवा धडा आहे प्रदूषण, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये पोल्युशन असं म्हणतो. बरोबर आहे, तर प्रदूषण हा सगळ्यात महत्त्वाचा आणि गंभीर विषय आहे बरोबर सद्यस्थितीला. तर मग ते प्रदूषण कोणतंही असेल, जसं की पाण्याचं प्रदूषण असेल, हवेचं असेल, ध्वनी प्रदूषण होत असेल गाड्यांच्या आवाजांमुळे वगैरे, आपल्याला माहिती आहे हॉर्न वाजवल्याने कंटिन्यू, असे कोणते जे काही प्रदूषण आहेत ते प्रदूषण. पण आत्ता या ठिकाणी आपल्याला एकूण तीन प्रदूषणं यांनी अभ्यासायला दिली, तर त्यातलं पहिलं जे आहे ते आहे जल प्रदूषण, ज्याला आपण वॉटर पोल्युशन म्हणतो. दुसरं जे आहे ते आहे हवा प्रदूषण, ज्याला आपण एअर पोल्युशन असं म्हणतो. आणि तिसरं जे आहे ते आहे मृदा प्रदूषण, ज्याला आपण सॉइल पोल्युशन असं म्हणतो. मग हे प्रदूषण होण्यासाठी कोणकोणती कारणं आहेत, मग ती कारणं मानवनिर्मित आहे की नैसर्गिक आहे, हे सगळं आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आपला पुढचा म्हणजेच नववा जो धडा आहे तो आहे आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन. तर आपत्ती म्हणजे काय माहितीच आहे आपल्याला, की एखादं संकट ओढवणं. मग एखादं असं संकट ओढवल्यानंतर आपण काय व्यवस्थापन केलं पाहिजे, किंवा काय काळजी घेतली पाहिजे, कोणत्या गोष्टी करायला हव्यात, ते सगळं आपण या धड्यामध्ये पाहणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे कोण, आपल्याला भरपूर आपत्ती माहिती आहे, तर त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी तीन आपत्ती त्यांनी शिकायला दिल्या आहेत. त्यातली पहिली जी आहे ती आहे भूकंप, दुसरं जे आहे ते आहे आग, आणि तिसरी जी आहे ती आहे दरड कोसळणे. ठीक आहे, दरड कोसळणे, असे ऐकून त्यांनी आपल्याला तीन आपत्ती व्यवस्थापन सांगितलं आहे, की अशा आपत्ती आल्यानंतर आपण काय व्यवस्थापन करायला पाहिजे, किंवा काय काळजी घेतली पाहिजे, ते या धड्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर आपला पुढचा म्हणजेच जो दहावा धडा आहे तो आहे पेशी, पेशी व पेशी व पेशी अंगके, पेशी व पेशी अंगके. तर सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये आपण जे शिकणार आहोत, तर पेशी म्हणजे काय, ज्याला आपण सेल्स असं म्हणतो. मग पेशींचे कोणकोणते प्रकार असतात ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर पेशींची रचना कशी असते, म्हणजे स्ट्रक्चर ऑफ सेल्स कसं असतं, ते पाहणार आहोत. त्यानंतर पेशीचे कोणकोणते भाग असतात, पार्ट्स ऑफ सेल, मग ते कोणकोणते भाग असतात, किती भाग असतात, ते सगळं आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आपला पुढचा जो अकरावा धडा आहे तो आहे मानवी शरीर, मानवी शरीर व इंद्रिय संस्था, मानवी शरीर व इंद्रिय संस्था. तर त्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, तर मानवी शरीर कशा कशाने बनलेलं असतं हे आपल्याला सगळ्यांना माहीत, त्याची पण आपण या ठिकाणी रिव्हिजन करणार आहे. त्यानंतर इंद्रिय म्हणजे काय असतात, कोणकोणती इंद्रिय असतात, ज्ञानेंद्रिय कोणती असतात, हे सगळं याआधी पण आपण शिकलेलो आहोत, ते जस्ट आपण रिव्हाइज करणार आहे. त्यानंतर इंद्रिय संस्था, तर यामध्ये आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या संस्था असतात,
किती संस्था असतात, त्याच्यामध्ये काय काय असतं, हे सगळं आपण पाहणार आहे. पण या ठिकाणी आपल्याला दोन संस्था त्यांनी दिलेल्या आहेत. तर त्यातली जी पहिली आहे ती आहे श्वसन संस्था. श्वसन संस्था ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये रेस्पिरेटरी सिस्टम असं म्हणतो. ठीक आहे, मग या श्वसन संस्थेमध्ये त्याची पहिल्यांदा जे आपण पाहणार आहेत तर त्याची रचना कशी असणार आहे, कोणकोणते भाग त्यामध्ये कार्य करत असणार आहेत, मग त्याचं कार्य कसं होत असणार आहे, आपल्या शरीराचे कोणकोणते अवयव त्यामध्ये पार्टिसिपेट करत असणार आहे, हे सगळं आपण पाहणार आहोत. आणि जी दुसरी आपल्याला संस्था बघायला दिली आहे ती आहे रक्ताभिसरण संस्था ज्याला आपण काय म्हणतो, ब्लड सर्क्युलेशन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ब्लड सर्क्युलेशन ज्याला आपण इंग्लिशमध्ये ब्लड सर्क्युलेशन म्हणतो. हेच त्यामध्ये पण आपल्याला हेच पाहिजे की त्याची रचना कशी असणार आहेत, कोणकोणते अवयव त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत असणार आहेत आणि त्याचं कार्य कसं असणार आहे. आणि यामध्ये आपल्याला आणखीन एक गोष्ट जी शिकायची आहे ती म्हणजे रक्तगट ज्याला आपण इंग्लिशमध्ये ब्लड ग्रुप्स असं म्हणतो. मग यामध्ये एकूण किती रक्तगट आहेत, कोणकोणते आहेत, मग कोणतं रक्त कोणत्या गटाच्या माणसाला चालू शकतं किंवा चालू शकत नाही, असं सगळं आपण या मानवी शरीर व इंद्रिय संस्थामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आपला पुढचा म्हणजेच जो 12वा धडा आहे तो आहे आम्लारी ओळख. आम्लारी ओळख. तर यामध्ये आम्ल म्हणजे काय, आम्लारी म्हणजे काय, मग ते कसं आपण ओळखणार की हा एखादा पदार्थ आहे तर तो आम्ल आहे किंवा आम्लारी आहे. तर त्यासाठी जे वापरलं जातं ते जातं दर्शक, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंडिकेटर्स असं म्हणतो. मग ह्याचे पण कोणते प्रकार आहेत का, मग ते असतील तर कोणते आहेत ते पाहणार आहोत. त्यानंतर हे जे आम्ल किंवा आम्लारी पदार्थ आहेत हे कसे ओळखायचे, त्याचे काहीतरी गुणधर्म असणार आहेत बरोबर ओळखण्यासाठी, मग त्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत ते पाहणार आहोत. त्यानंतर त्याचे कोणकोणते उपयोग आहेत हे सगळं आपण आम्ल आम्लारी आणि ओळखमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर आपला पुढचा जो 13वा, पुढचं म्हणजे आपला बरोबर 13वा जो धडा आहे तर तो आहे रासायनिक बदल व रासायनिक बंध. तर यामध्ये रासायनिक बदल जे आहेत तर त्याचे दोन गटांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. तर जो पहिला आपल्याला आहे शिकायचा तर तो आहे नैसर्गिक रासायनिक बदल. पहिलं जे आहे ते आहे नैसर्गिक रासायनिक बदल, मी शॉर्टमध्ये लिहिते आता. त्यानंतर जो दुसरा आहे तो आहे मानव निर्मित रासायनिक बदल. पहिलं जे आहे ते आहे नैसर्गिक रासायनिक बदल आणि दुसरं जे आहे ते आहे मानव निर्मित रासायनिक बदल. त्यानंतर रासायनिक बंध जे आहे ह्याचे पण आपल्याला दोनच प्रकार शिकायचे आहे. तर ते पहिलं जे आहे ते आहे आयनिक बंध. रासायनिक बंधलाच आपण इंग्लिशमध्ये केमिकल बॉन्ड असं म्हणतो. इथे लिहिते मी
केमिकल बॉन्ड, ज्याला आपण काय म्हणतो केमिकल बॉन्ड असं म्हणतो. त्यानंतर पहिला जो आहे तो आहे आयनिक बंध आणि दुसरा जो आहे तो आहे सहसंयुज बंध. सहसंयुज बंध, ठीक आहे. पहिला जो आहे तो आहे आयनिक बंध आणि दुसरा आहे सहसंयुज बंध. हे दोन प्रकार आपल्याला यामध्ये शिकायचे. उष्णतेचं मापन व परिणाम, मग यामध्ये आपल्याला उष्णता जी मिळते तर मग ती मिळण्यासाठी काही सोर्सेस असतात का, म्हणजे स्रोत आहेत का. त्यानंतर तापमान, ज्याला आपण इंग्लिशमध्ये टेम्परेचर असं म्हणतो. मग हे जे टेम्परेचर आहे ते आपण कशामध्ये मेजर करतो किंवा कशामध्ये मोजतो, तर मग त्यासाठी कोणते इन्स्ट्रुमेंट्स म्हणजेच यंत्र आहेत का ते आपण पाहणार आहोत. आणि मेन जे दोन मुद्दे आहेत ते आहे द्रव्याचे प्रसरण आणि वायूचे प्रसरण. द्रव्याचे प्रसरण ज्याला आपण इंग्लिशमध्ये एक्सपान्शन ऑफ लिक्विड असं म्हणतो आणि वायूचे प्रसरण म्हणजेच एक्सपान्शन ऑफ गॅस. त्यानंतरच आपला पुढचा जो 15वा धडा आहे तो आहे ध्वनी. तर आता मी काहीतरी बोलतीये तर हे तुमच्यापर्यंत ऐकू येते बरोबर. तर मग हे ऐकू कसं येतं किंवा का ऐकू येतं, मग हे हा जो ध्वनी आहे तर ह्या ध्वनीची नेमकी निर्मिती कशी होते. तर ध्वनीची निर्मिती हा सगळ्यात महत्त्वाचा घटक, की निर्मिती कशी होते. त्यानंतर ही जी निर्मिती होतीये तर निर्मिती झाल्यानंतर ते ऐकूसुद्धा गेलं पाहिजे बरोबर. मग ह्याचं प्रसारण कसं होतं दुसऱ्या माणसापर्यंत, ह्याचं प्रसारण कसं होतं. मग हे प्रसारण जरी झालं तरी हे प्रसारण होण्यासाठी त्यासाठी कोणतं तरी आपल्याला माध्यम लागणार आहे, ठीक आहे. मग हे ध्वनीची निर्मिती कशी होते, त्याचं प्रसारण कसं होतं आणि प्रसारण होण्यासाठी कोणती माध्यमं उपयोगी पडतात की ज्यामुळे ध्वनीचं प्रसारण होऊ शकतं. त्यानंतर जे आपल्याला पाहायचं आहे ते आहे ध्वनीची तरंगाची ध्वनीची तरंगाची वारंवारिता. ध्वनीची तरंगाची वारंवारिता, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये असं म्हणतो फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्स, ठीक आहे. मग आता हा जो ध्वनी निर्माण होतो तर हा ध्वनी कोणत्या पद्धतीने निर्माण होतो, म्हणजे त्यासाठी त्यांनी एक जो प्रकार सांगितला आहे तर तो आहे मानवनिर्मित ध्वनी, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये साऊंड प्रोड्यूस बाय ह्युमन असं म्हणतो. आणि जो दुसरा आहे तो आहे ध्वनिक्षेपकापासून. आपण ध्वनिक्षेपकच म्हणू आत्ता, की ध्वनिक्षेपकापासून जी ध्वनीची निर्मिती होते, म्हणजेच जनरेशन साऊंड जनरेशन बाय लाऊडस्पीकर. तर अशा दोन आपल्याला प्रकार शिकायचे आहेत निर्मितीचे. पहिला जो आहे तो मानवनिर्मित ध्वनी आणि दुसरा आहे तो आहे ध्वनिक्षेपकापासून होणारी ध्वनीची निर्मिती. मग आता मानवनिर्मितमध्ये ही कशी बरं निर्मिती होत असेल, तर त्यासाठी आपल्या शरीरामध्ये काहीतरी व्यवस्था असणार आहे बरोबर. तर मग ही जी ध्वनी निर्माण होते मानवनिर्मित, तर त्यामध्ये जे महत्त्वाचं असतं ते असतं मानवी स्वरयंत्र. मग हे मानवी स्वरयंत्र आपल्या शरीरामध्ये नेमकं कुठे असतं, मग ह्याचं कार्य कसं होतं, मग यामध्ये कोणकोणते भाग येतात, हे सगळं आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आपला पुढचा म्हणजेच जो 16वा धडा आहे तो आहे प्रकाशाचे परावर्तन. तर यामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की प्रकाश म्हणजे काय असतं, हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की लाईट. मग प्रकाशाचे परावर्तन, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये रिफ्लेक्शन ऑफ लाईट असं म्हणतो. तर मग हे कसं होतं, प्रकाशाचं परावर्तन कसं होतं. मग प्रकाशाचे परावर्तनाचे त्यांनी आपल्याला
दोन प्रकार सांगितलेले आहेत, बरोबर. तर पहिला जो आहे तो आहे प्रकाशाचे नियमित परावर्तन. मी आता या इथं शॉर्टमध्ये लिहिते प्रकाशाचे नियमित परावर्तन, आणि त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो रेग्युलर रिफ्लेक्शन, बरोबर. आणि दुसरा जो आहे तो आहे प्रकाशाचे अनियमित परावर्तन. प्रकाशाचे अनियमित परावर्तन, नियमित आणि अनियमित असे दोन प्रकार पाहणार आहोत. अनियमित प्रकाशाचे अनियमित परावर्तन, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये इरेग्युलर रिफ्लेक्शन असं म्हणतो. त्यानंतर आपला जो महत्त्वाचा या ठिकाणी आपल्याला मुद्दा पाहायचा आहे तो आहे परावर्तित, परावर्तित प्रकाशाचे, परावर्तित प्रकाशाचे परावर्तन, परावर्तित प्रकाशाचे परावर्तन, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट असं म्हणतो. रिफ्लेक्शन ऑफ, रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट असं ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट म्हणजेच परावर्तित प्रकाशाचं परावर्तन. मग हे परावर्तित प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय किंवा ते कसं होतं हे सगळं आपण यामध्ये पाहणार आहोत. आणि हे सगळं प्रकाश वगैरे मोजण्यासाठी काही यंत्र आहेत का, किंवा हे जे परावर्तन वगैरे होतं तर त्यासाठी कोणती यंत्र वापरली जातात हे पण आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आपला पुढचा म्हणजे जो 17वा धडा आहे तो आहे मानव निर्मित पदार्थ. मानव निर्मित, मानव निर्मित पदार्थ. तर आपल्याला माहिती आहे की भरपूर पदार्थ हे मानवाने निर्माण केलेले आहेत. तर त्यातले जे दोन आपल्याला यामध्ये शिकायचे आहेत ते आहे प्लास्टिक, ठीक आहे. मराठीमध्ये लिहिते मी ते प्लास्टिक, प्लास्टिक. मग हे प्लास्टिक कसं बनवलं जातं, मग आपल्याला माहिती आहे की प्लास्टिकच्या भरपूर वस्तू आपल्या आपण वापरतो, बरोबर. तर मग ह्याचे प्रकार कोणते आहेत प्लास्टिकचे, ठीक आहे. मग यामध्ये आपण जी पिशवी प्लास्टिकची पिशवी पाहतो हा एकच हा एक ही एक गोष्ट झाली जी आपण प्लास्टिकपासून बनवली, ठीक आहे. मग असे प्लास्टिकचे कोणकोणते प्रकार आहेत, मग त्यापासून कोणकोणत्या गोष्टी बनवल्या जाऊ शकतात, मग ह्या प्लास्टिकचे उपयोग काय हे सगळं आपण यामध्ये पाहणार आहोत. तसंच प्लास्टिकचे जे गुणधर्म आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि दुसरं जे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे दुसरा पदार्थ मानवनिर्मित तो म्हणजे काच. असे दोन पदार्थ यामध्ये आपल्याला शिकायचे. त्यानंतर आपला पुढचा म्हणजे जो 18वा धडा आहे तो आहे परिसंस्था. परिसंस्था ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इकोसिस्टम, ठीक आहे, इकोसिस्टम. तर हे परिसंस्था म्हणजे काय हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शिकायचं. त्यानंतर ह्याची रचना कशी असते, ज्या म्हणजेच आपण काय म्हणतो तर स्ट्रक्चर कसं असतं इंग्लिशमध्ये. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जण ह्या निसर्गामध्ये एकमेकांवरती अवलंबून आहे. कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी तरी आपण दुसऱ्यावरती अवलंबून असतो. मग दुसरं ते प्राण्यांवरती असेल किंवा झाडांवरती असेल. जसं की आपण अन्न घेऊ तर आपल्याला अन्न कोणापासून मिळेल, जर आपण सपोज आपण शाकाहारी असतो तर आपण फळभाज्या पालेभाज्या, बरोबर ना, पालेभाज्या खातो ना. म्हणजे आपण थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की अन्नासाठी आपण वनस्पतींवरती अवलंबून आहोत. किंवा जे लोक मांसाहार करतात तर ते काय करतात, प्राणी खातात, बरोबर. म्हणजे ते अन्नासाठी कोणावरती अवलंबून असतात तर प्राण्यांवरती. किंवा हिवाळ्याच्या ऋतूमध्ये आपण लोकरी कपडे घालतो, बरोबर. तर हे जे लोकरी कपडे आहेत तर ते कोणापासून बनवले जातात, तर शेळीची किंवा मेंढी ज्याला आपण म्हणतो तर त्या मेंढीच्या केस जे काढून येत तर त्याच्यापासून ते कपडे आपल्याला थंडीमध्ये गरम कपडे आपण त्यापासून बनवतो. म्हणजे कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी आपण दुसऱ्यावरती अवलंबून असतो, बरोबर. मग फक्त आपणच नाही तर जे काही निसर्गामध्ये बाकीचे प्राणी असतील, पक्षी असतील, सूक्ष्मजीव असतील, कीटक असतील, हे सगळे एकमेकांवरती कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी तरी दुसऱ्यावरती अवलंबून आहे. मग ही जी काही अन्न साखळी आहे ती कशी आहे ती आपल्याला यामध्ये शिकायची आहे. म्हणजेच त्यांच्या ज्या अंतरक्रिया ज्या आहेत ज्याला आपण काय म्हणतो अंतरक्रिय,
तर हे कसं आहे ते आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. त्यानंतर ह्या ज्या परिसंस्था आहेत तर ह्याचं दोन गटांमध्ये विभागलेले आहे परिसंस्था. तर त्यातला जो पहिला आहे तर पहिलं जे आहे ते आहे भूपरिसंस्था. भूपरिसंस्था आणि जे दुसरं आहे ती आहे जलीय परिसंस्था, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये ॲक्वॅटिक असं म्हणतो. पहिली झाली भूपरिसंस्था आणि दुसरी झाली जलीय परिसंस्था. तर ह्या भूपरिसंस्थेमध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला दोन परिसंस्था सांगितलेल्या आहेत. त्यातली जी पहिली आहे ती आहे गवताळ प्रदेशातील परिसंस्था. गवताळ प्रदेशातील परिसंस्था ज्याला आपण काय म्हणतो, इथं मी खाली इंग्लिशमध्ये पण लिहिते, ग्रासलँड इकोसिस्टम. ग्रासलँड इकोसिस्टम. आणि दुसरी जी आहे ती आहे जंगलातील परिसंस्था. जंगलातील परिसंस्था ज्याला आपण फॉरेस्ट इकोसिस्टम असं म्हणतो. फॉरेस्ट इकोसिस्टम, ठीक आहे, फॉरेस्ट इकोसिस्टम असं म्हणतो. त्यानंतर पुढची जी आहे ती आहे जलीय परिसंस्था. तर जलीय परिसंस्थामध्ये पण आपल्याला दोन प्रकार शिकायचे आहेत. एक आहे गोड्या पाण्यातील, गोड्या पाण्यातील परिसंस्था, ठीक आहे. पहिली आहे गोड्या पाण्यातील परिसंस्था आणि दुसरी आहे खाऱ्या पाण्यातील, खाऱ्या पाण्यातील परिसंस्था, ठीक आहे. मग आता ह्या ज्या परिसंस्था आहे तर ह्याचा ऱ्हास कसा होतो, म्हणजेच हे विस्कटायला, ह्या सगळ्याची घडी विस्कटायला कोण कारणीभूत आहे किंवा कशामुळे ह्यांचा ऱ्हास होतो, ह्याची कारणं काय आहेत, त्यावरती आपण उपाय काय करू शकतो, हे सगळं आपण परिसंस्था या धड्यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आपला सगळ्यात शेवटचा म्हणजेच 19वा धडा आहे ताऱ्यांची, ताऱ्यांची जीवन यात्रा, ताऱ्यांची जीवनयात्रा. तर यामध्ये आपण काय पाहणार आहोत की तारा म्हणजे काय, स्टार म्हणजे काय असतं, ताऱ्यालाच इंग्लिशमध्ये स्टार असं म्हणतो. मग हा तारा ओळखण्यासाठी काही त्याचे गुणधर्म आहेत का, म्हणजेच प्रॉपर्टीज आहेत का, कोणाला आपण तारा म्हणू शकतो कोणाला म्हणू शकत नाही, ते प्रॉपर्टीज ऑफ स्टार्स असं पाहणार आहोत. त्यानंतर ताऱ्याची निर्मिती कशी झाली, निर्मिती एक पाहणार आहोत. त्यानंतर स्थैर्य पाहणार आहोत, त्याचं स्थैर्य. आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे ताऱ्याची उत्क्रांती, उत्क्रांती ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये इव्होल्युशन असं आपण म्हणतो. तर हे सगळं आपण यामध्ये ताऱ्यांची जीवनयात्रा या धड्यामध्ये पाहणार आहोत. आपण काय काय पाहिलंय, काय काय लिहिलंय ते दाखवते. हे पहिले तीन धड्यांबद्दल आपण हे पाहिले. त्यानंतर हे आपले पुढचे 12 धडे, यामध्ये आपल्याला हे पाहायचे. त्यानंतर हे आपले 19 पर्यंत, लास्ट पर्यंतचा हा धडा, हे सगळं आपण यामध्ये लिहिलेलं आहे. तर आत्ता आपण इथेच थांबूयात आणि पुढच्या लेक्चरमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण धड्यांना सुरुवात करणार आहोत. आणि ॲडमिशन प्रक्रिया सुरू आहे, स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता अधिक माहितीसाठी. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.